हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 ज्ञानोबरायांचं कुटुंब केवढं होतं पहा की विश्वाची माझे घर
يوم ما تبشر أنت كتبت سجلة سوق هوا أنندا هوا سما تان هوا أشد شيطانتي أنا أقول أنا 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 مولدات الأمريكا داندو أقامنا أقامنا سروان ديكونا إدراني يهلك ستارة بدرة 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 سجلان سروقي ان تتعبون او يكون سوبر سيسعين بقى مرتكا تغرقي على كاريراتي عقلي تسال نعمري تنوزاتي بيرد علي اقا عنده المنظر ان قرن 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 بابا كاين براوس على دارا كاين براوس على مارشنتي شوكي تتعاملاتي هي شبش بيننا نتفرق نيقا ولو واتتاس كاطرات ستين نعملنا نعملنا سنتانجي شوى توبا تبكي تبكي بما بيننا نعلم نقوله تبكي بما شويه نعيش وشوش 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 أنا أقول لك ولكن يجب ان يكون هناك اشياء اخرى
इथं सगळे माने ज्यांना ज्यांना देणारा कोणी असो पा निरुक्त तोच आहे ना आणि म्हणून तुम्हाला जे मिळाले तुम्ही काय आपण एवढे लहान नाही पा हे सामर्थ्य फक्त त्यांच्याजवळ आहे हे तेच फक्त संत सद्गुरूच फक्त आपल्याला आपलं उपकार आपल्याला कृपा करू शकतात आपला जन्म मरणाचा प्रश्न फक्त एक सद्गुरूच करू शकतात वेदेश्वरी ग्रंथामध्ये भगवान महादेव प्रभू रामचंद्रांना सांगतात आम्ही जया रुष्टपणे उपेक्षले तया सद्गुरुने जाय तारिले जया सद्गुरुने ऋषे त्यागिले तेथन चले आमचे सामर्थ्य सगळ्या जगामध्ये सगळ्यात मोठा देव कोण असेल तर महादेव बाबा म्हटलं जात आणि ते महादेव बाबा काय सांगतात का म्हणजे एखाद्याला जर सद्गुरुनं म्हणजे आम्ही जरी एखाद्याचा त्याग केला आम्ही जर बाजूला लोटलं एखाद्याला तरी त्याला सद्गुरु काय करतात तारून नेतात आमच्या आम्ही तारून येऊ शकत नाही पण ज्याचा सद्गुरुनं त्याग केलाय रागानं बाजूला केले त्याला मग त्याच्यासाठी आम्ही काही करू शकत नाही म्हणून मला सांगायचंय काय आपल्याजवळ पुढं वृत्ती प्रभाकर ग्रंथ तेच सांगतो बा तुम्हाला तुम्ही राजासारखं तुमचं राजमहाल आहे राजवाडा आहे राजासारखा पती आहे पद्मिनी सारखी बायको आहे वाघासारखी मुलं आहेत कुबेरासारखी संपत्ती आहे पण फक्त तुमच्याजवळ सद्गुरूचा आशीर्वाद नाही तर ते सगळं शून्य आहे असं आपला वृत्ती प्रभाकर ग्रंथ सांगतो मग तुमच्या आमच्याकडे काय आपल्याकडे काहीच नाही काय आपल्याकडे परंतु एक हे मात्र ज्या ज्या आशीर्वादानं जन्म मरणाचं तुमच्या आमच्या मागे जे सगळ्यात मोठं दुःख लागलेलं आहे ते तारून नेण्याचं जन्म मरणाचं राड काढत थांबवण्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान तुम्हाला आम्हाला मिळाले कारण इतर सामान्य नाही या मंडपामध्ये यायला खूप मोठं पुण्य लागत म्हणून या मंडपात जेवढे कोणी आले ते सामान्य कोणी नाही आणि म्हणून आपल्याला एकच करायचे पा हे जग झालंच नाही पा हे सगळं ईश्वर आहे पण हे जोपर्यंत आपण त्या नामामध्ये रमत नाही पा एक नाही तोपर्यंत हे आपल्याला कळणार नाही हे कधी कळण पा हे महत्वाची मी सांगतो पा झोपतवरी स्वप्न असे आज्ञांतवरी जगत असे चांगला आहे का बरं का पा दोन मिनिटात आपण संपवणार आहे आता झोपतवरी स्वप्न असे आज्ञांतवरी जगत असे जागे झाली स्वप्न नसे आणि ज्ञान उदयी जगही नसे ज्ञान एकदा प्राप्त शेवटचं चरण मला सांगायचं तुम्हाला ज्ञान उदयी जगही नसे ज्या दिवशी ह्या महात्म्यांची सेवा करता करता ज्या दिवशी ते ज्ञान आपल्याला प्राप्त होईल ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे मग शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा त्या महात्म्याने जे ज्ञान दिले ते लंगोटे बाबांनी सांगितलं आता सगळ्या महात्म्यांनी सांगितलं ते ज्ञान आपण जोपर्यंत साठवीत नाही जोपर्यंत आपण त्याला जपत नाही रात्रंदेवाचा पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग जोपर्यंत ते ज्ञान ते नाम नाम ज्ञान देव संत ही सगळी नाव वेगळी पण असायला सगळं ते एक आहे मज लागी दुःख व्हावे आयसा भावे न कोई जीवे मला दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही तर प्रत्येकाला सुखाची गरज आहे पा आणि सुख हे नामाशिवाय मिळत नाही पा आणि म्हणून सगळ्यांना एक लक्षात शेवटचा एक मिनिट सांगतो पा आपल्याला खूप आपण भाग्यवान होतो मग आपल्याला येणार ते भरत खंड येणार प्राप्ती ही तो परमभाग्याची संपत्ती आपल्याला हे ना हे जे देव मिळाला आपलं भाग्य म्हणजे दुर्लभाची गोष्ट आपल्याला मिळाली त्याच्यानंतर ज्या अर्थी आपण इथे येऊन बसलो काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संतजन करा समाधान चित्त माझे अशी इच्छा निर्माण होणं दुसरं दुर्लभ गोष्ट आपल्याला मिळाली आणि संत संत आजही लोक जे ज्यांचं भाग्य नाही ते म्हणतात आता कुठं संत आहेत का पण आपल्या विचाराची उंची कमी पडते संत आपल्या आजूबाजूला जे पा देव आणि संत वेगळं नाही देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे देव नटला नाना परी भरवणी उरला चराचरी तर सोपी गोष्ट आहे बघा ही गोष्ट जर समजून घेतो का म्हणे सोपे आहे सर्वावनी शहाणा तो धनी घेतो होते तुकोबा राय जर पंढरीस परमात्म्याच्या जवळ जाऊन बसले मंदिरात गेले वारीनं दर्शन घ्यायला लागले तर तुकोबा माग तुझ्या माझ्या तुझं कर्ज झाले माग तुकोबा तर तुकोबा राय काहीच मागत नव्हते याची दान दे गा देवा तुझा विसर देवा द्यायचंच ना तर दे पण काय दे फक्त तुझा विसर नाही पडला पाहिजे आणि मग भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा तुकोबा रायला म्हणायचे भाऊ तुझं माझं खूप सख्य आहे परंतु इथं थांबून आता उपयोग नाही परिपूर्ण ज्ञान
परिक्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान त्या व्यासांचं जर विचार केला हजार माणसांची जर सभा असली तर त्या ठिकाणी अध्यक्ष पद व्यासांचं जात होतं पा सगळे ज्ञानी जर हजार असले तर ते सुद्धा सरस्वतीच्या नदीचे तेराव गेले तर तिथं म्हणायचे माझ्या त्या क्षेत्रज्ञ मला कळायला नाही म्हणायचे माझ्या त्या क्षेत्रज्ञाचं मला ज्ञान हो आंबर कुठे त्याचा आपण विचार करा आणि तसं तुकोबारायणाला ते अपूर्ण होते आणि मग त्यांना आपलं नारद ऋषींची भेट झाली आणि ते ज्ञान प्राप्त झालं त्यांनी तो धावा केला आणि स्वतःचं राहिलं पूर्ण करून घेत तसं तुकोबारायणाला सांगितलं हवा पारण अजून अपूर्णच आहे आपली मुळीच आहे सद्गुरु आनंदाचा संपत होता मग बाबांना सांगितलं मी 35 वर्षापूर्वी या मधुर क्षेत्रामध्ये समाधिस्त आहे तिथे जा आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला तो परम जे ज्ञान आहे ते हृदयात प्रतिष्ठित होईल तुकोबाराय तिथे आले आणि तिथं आल्यानंतर तुकोबारायांनी आकाश दांडव मानलं समाधिस्त महात्म्याला बाहेर काढलं आणि मग तिथपर्यंत आले इथपर्यंत तुकोबारायांना वाटायचं मी तुकाराम आहे माझं आडनाव बोललो माझ्या वडिलांचं नाव बोललो आहे माझं आडनाव मोरे आहे असा विचार होता परंतु महात्म्याने डोक्यावर हात ठेवला आशीर्वाद दिला आणि बाबांनी आपल्याला तेच दिले मला आजच्या प्रवचनाचे महत्त्व सांगायचे जे ज्ञान वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना दिलं जे ज्ञान सांदीपनी ऋषींनी भगवान श्रीकृष्णांना दिलं जे ज्ञान रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना दिलं तेच ज्ञान आपल्या बाबांनी आपल्याला दिलं त्याच्यात थोडाही फरक नाही आणि ज्यावेळेस मग तुकोबारायांची एकदम फटकी त्या चित्त चैतन्याची भेट झाली आणि आपाप त्यांच्या तोंडातून शब्द लिहायला लागले आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साथ आल्यावर तया अगदी विश्वात्मक बुद्धी झाली पा आणि विश्वात्मक देवाची त्याला ओळख झाली आणि तिथून पुढे त्याने मग जाता जाता बोल केला पा तुका अनुभवलेलो या तोकडा आणि तुका आकाशाला तेच बाबांनी आता सांगितलं का तुकोबाराय तुझे वाक्य भाऊ तुमच्या नाकात आकाश प्रकाश होईल तुमच्या पुत्राचे भर बोलण्यास आकाशाचे सगळं आहे परंतु वेळ संपून गेली मला सांगायचे काय नरदेव दुर्लभ आहे त्याचं सार्थक फक्त संतांची सेवा त्यात राम म्हणता रामची पाहिजे कधी वैष्णवी पैदवी घ्यायचे ऐसे सुखवचने आहे विश्वासी अनुरूप आहे विश्वास ठेवा त्या परम आनंदाला सगळ्यांनी प्राप्त व्हावा नवे नवे अनुग्रह झाला त्याची क्षेत्र मोक्ष व्हावा बंधन काय आपल्याला भरू नये हे सगळं करायचे कशासाठी आपला भाव शेवटपर्यंत भक्तीला जाणून घेण्यासाठी हे सगळं चालले तसं पाहिलं तर सगळ्यांना ते माहित आहे सगळ्यांना माहित बाबा माझ्या माया काय तुम्हाला लिहायला संत काय करतात ते वेगळं काय तिथे नाही त्याच्याजवळ काय तेच त्याला दाखवून देतात पण तो आधी करणार तर त्यांचा आहे त्याने ते सांगितल्याशिवाय आपल्याला परम शांतीची परम आनंदाची प्राप्ती होत नाही आणि म्हणून बाबांनी सर्वांनी मला प्रभावी संधी त्याला धन्यवाद देतो आणि झालेली सेवा या ठिकाणी संपत